नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो बघा तुम्ही थमनेल बघितलेलंच आहे की महाराष्ट्र ई टी ओके या एक्झामची तयारी करत असता करत असताना तुम्हाला काही महत्त्वाची पुस्तके मी सांगण्याचा प्रयत्न करतो ओके म्हणजे निरनिराळ्या पब्लिकेशन्सचे मार्केटमध्ये पुस्तक अवयलेबल आहे ओके सगळे पुस्तक आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया ओके तर बघा सर्वप्रथम आपण सीई टी स्कोअर बूस्टर पब्लिकेशन ओके आता हा जो पब्लिक पब्लिकेशन आहे यामध्ये महाराष्ट्र सी डीचे प्रिवियस इयर क्वेश्चन्स आणि ते पण ते पण चॅप्टर वाईज ओके ठीक आहे तुम्हाला मार्केटमध्ये प्रिव्हियस क्वेश्चन्सचे बुक्स मिळतं परंतु स्कोअर बुस्टर या पब्लिकेशननी म्हणजे असे बुक्स मार्केटमध्ये आणले की ज्यामध्ये आपल्याला चॅप्टर वाईज आहे म्हणजे खूप इझी जातं ठीक आहे समजा आता तुम्ही ग्रॅव्हिटेशन चॅप्टर जो काय अग्राईचं चॅप्टर आहे ग्रॅव्हिटेशन चॅप्टर या चॅप्टरचा जर तुमचा सिलेबस पूर्ण झाला तुमचं सगळं कॉन्सेप्ट क्लिअर झालं मग इयर इयरमध्ये चैप्टर वाइज आलेले क्वेश्चन्स म्हणजे ग्रॅव्हिटेशनचे ग्रॅव्हिटेशनमध्ये तुम्हाला पूर्ण क्लियर कट मिळून जातं ठीक आहे ओके okay, त्यानंतर बघा आपण एक एक बुक बघण्याचा प्रयत्न करूया बघा एम एस टी सीई टी फिजिक्स ओके फिफ्टी पेपर्स सॉल्व्हॅप्टर वाईज दोन हजार वीस ते दोन हजार चार ओके या दरम्यान जे काही महाराष्ट्र ई टीचे पेपर झाले ओके ते सगळे इथे तुम्हाला यांनी सॉल्व्ह करून दिलेलं आहे रिवाईज एडिशन इन्क्लूड्स एम एच टी सी टी दोन हजार वीस पेपर्स ऑफ ऑनलाईन स्लॉट्स फॉर द पी सी मी पी सी बी ग्रुप्स सॅम्पल क्वेश्चन्स ऑन न्यूली इंट्रोड्यूस टॉपिक्स फॉर द एम एस टी सी टी ठीक आहे अतिशय जबरदस्त बुक आहे ओके नक्कीच तुम्ही प्रिपेअर करा त्यानंतर बघा केमिस्ट्रीसाठी पण बुक आहे ओके महाराष्ट्र ई टी केमिस्ट्रीसाठी पण ही बुक तुम्ही बघू शकता ओके यामध्ये पण फिफ्टी पेपर्स सॉल्व्ह दिलेलं आहे चॅप्टर वाईज ओके त्याचप्रमाणे तुम्ही मॅथमॅटिक्ससाठी पण बघा ओके आणि जे लोक पी सी एमसाठी किंवा इंजिनिअरिंगसाठी जास्त ट्राय करत आहेत तर त्यांनी मॅथमॅटिक्सवर जास्त फोकस केला पाहिजे प्रत्येक क्वेश्चन दोन मार्काचा राहतो हंड्रेड मार्कचा पेपर तुमचा म्हणजे पेपर तीन पेपर आपल्याला असतात पेपर वन पेपर टू आणि पेपर थ्री तर पेपर वन टोटल मॅथ्सचा असतो फिफ्टी क्वेश्चन्स ओके इच क्वेश्चन टू मार्क्स आणि नाईन्टी म्हणजे जवळजवळ तुमच्याकडे दीड घंटा राहतो ठीक आहे त्यानंतर जे लोक बायोलॉजीसाठी म्हणजे बी फार्म डी फार्म ज्यांना महाराष्ट्रातून करायचं आहे तर त्यांनी बायोलॉजीवर फोकस केला पाहिजे हंड्रेड क्वेश्चन्स राहतात आणि हंड्रेड मार्कचा पेपर राहतो बायोलॉजी क्लिअर ओके okay, हे स्कोअर बुस्टर या पब्लिकेशनचे हे सगळे बुक होते जे बुक सॉल्ट ओके okay, इयर सॉल्ट आपल्याला त्यांनी प्रोव्हाइड करून दिलेलं आहे आणि चॅप्टरवाईज प्रोव्हाइड करून दिलं आहे ही त्यांची खासियत आहे ओके okay. त्यानंतर बघा आपण महाराष्ट्र सिटीचे महत्त्वाचे पुस्तके बघू हे आता हे दुसरं पब्लिकेशन आहे या पब्लिकेशनचं नाव आहे मार्वल पब्लिकेशन ओके okay? अतिशय गाजलेलं आहे ओके okay? मार्वल पब्लिकेशनचे जर तुम्ही बुक्स बघितले तर अतिशय व्यवस्थित ओके okay? ए जे बापट म्हणजे मी फिजिक्सची जर गोष्ट केली तर ए जे बापट या सरांची ती बुक आहे फिजिक्सची ओके बघा आपण बघू आता बघा तुम्ही बघा असं फिजिक्सचीच बुक बघत आहे की ए जे बापट या सरांची बुक आहे ओके यामध्ये दोन्ही पार्ट इन्क्लूड आहे अकरावी प्लस बारावी ओके म्हणजे तुम्हाला सेपरेटली घ्यायचं गरज नाही आहे ओके अकरावीचे जे काय आपले आता जसं मी फिजिक्सचं सांगितलं तर आपले जे काय आठ युनिट्स आहे फिजिक्सचे ओके मॅथमॅटिक्सचे पण जवळपास तेवढे आणि बायोलॉजीसाठी आणि केमिस्ट्रीसाठी ओके कारण की काय असतं ना की अकरावीचा ट्वेंटी पर्सेंट सिलेबस असतो त्यामुळे अकरावीचे काहीच चॅप्टर आपल्याला करायचे राहतात महाराष्ट्र सीई टीकरता याच्या लक्षात अकरावीच्या आपल्याला पूर्ण जसं तर फिजिक्सची जर गोष्ट केली तर फिजिक्ससाठी आपल्याला चौदा चॅप्टर्स आहे अकरावीला परंतु त्याच्या चौदा चॅप्टर्सपैकी आपल्याला फक्त आठ चॅप्टरची प्रिपरेशन करायची आहे महाराष्ट्र ई ईडीकरता क्लिअर ठीक आहे ही फिजिक्सची बुक आहे एजे बापट सरांची त्यानंतर तुम्ही केमिस्ट्रीची बुक बग, बघू शकता मयूर मेहता या सरांची बुक आहे ठीक आहे अतिशय व्यवस्थित म्हणजे यामध्ये जे काही क्वेश्चन्सची लेवल दिलेली आहे ओके ओके म्हणजे क्लासिकल लेवल आणि क्रिटिकल लेवल अशा दोन लेवल दिलेलं आहे ओके लेवल वन म्हणू शकता लेवल टू ओके ज्यामध्ये इझी क्वेश्चन्स आहे Level 2 लेवल टूमध्ये गे? ले गे? 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 जर गेले तर तुम्ही थोडेफार क्वेश्चन्सची लेवल वाढतं ओके यामुळे काय होतं ना तुमचा कन्सेप्ट बऱ्यापैकी क्लिअर होऊन जातो ओके आणि ह्या बुक्सची खासियत अशी आहे की म्हणजे चॅप्टर आहे ओके समजा आपण एक चॅप्टर कन्सिडर केला ओके युनिट अँड मेजरमेंट्स पहिला चॅप्टर आपण जर सॉरी युनिट अँड मेजरमेंट ओके म मोशन इन प्लेन किंवा लॉज ऑफ मोशन जर आपण चॅप्टर कन्सिडर केला फिजिक्सचा ओके पूर्ण म्हणजे सुरुवातीला तुम्हाला त्याचे सगळे फॉर्म्युलेज त्या चॅप्टरचे सगळे फॉर्म्युलेस त्यानंतर मग क्वेश्चन मल्टिपल चॉईस क्वेश्चन सुरू होतात ज्यामध्ये चार ऑप्शन्स असतं ओके okay, आणि पहिल्या लेवलच्या आणि दुसऱ्या लेवलचे ले क्वेश्चन्स आणि हिंट आणि सोल्युशन पण ओके या सगळ्या गोष्टी त्यांनी चॅप्टर वाईज क्लिअर केलेल्या आहे ओके okay? आणि मोस्टली जर तुम्ही क्वेश्चन्स बघितले प्रिवियस इयरचे मोस्टली ओके या म्हणजे यांनी जे काही क्वेश्चन्स सॉल्व्ह करून दिलेले आहे आपल्याला त्याच पॅडर्नमध्ये तुम्हाला क्वेश्चन दिसतो ठीक आहे ही केमिस्ट्रीची बुक झाली त्यानंतर तुम्ही मॅथमॅटिक्सची पण बुक बघू शकता मॅथमॅटिक्सवर तुम्ही जास्त फोकस करण्याचा प्रयत्न करा जे पण लोक फिजिक्स म्हणजे पी सी एम या ग्रुपसाठी फोकस करत आहे नाही तुम्हाला फिजिक्स आणि केमिस्ट्री कंपल्सरी आहे फिजिक्सचे पन्नास क्वेश्चन केमिस्ट्रीचे पन्नास क्वोशन्सन्स आणि मार्किंग पण एक एक मार्क्स आहे पन्नास क्वेश्चन एक पन्नास मार्क म्हणजे पन्नास मार्काचा फिजिक्स आहे तुम्हाला पन्नास मार्कांचा केमिस्ट्री ठीक आहे त्यानंतर बघा बायोलॉजीची पण बुक बघून घ्या मार्गल पब्लिकेशनची अतिशय उत्तम आहे ओके याच्यामध्ये क्वेश्चनची लेवल खूप जबरदस्त दिलेली आहे ठीक आहे त्यानंतर बघा आपण काही महत्त्वाची पुस्तके आपण निकिता पब्लिकेशन लातू ओके यांची बुक बघूया बघा कंबाईन एडिशन आहे कंबाईन एडिशन आहे ज्यामध्ये तुम्हाला अकरावी प्लस बारावी कारण की अकरावीची तुम्हाला पूर्ण चैप्टर महाराष्ट्र सिटी करता करतेच करायचेच नाही ओके जे काही तुम्हाला मोजके चैप्टर दिलेलं आहे ओके तेच तुम्हाला चॅप्टर करायचे सात ते आठ चॅप्टर राहतात फिजिक्ससाठी तरी ते चॅप्टर करायचे आणि त्यांची प्रिपरेशन करायची ओके महाराष्ट्र सिटीचं तुम्ही म्हणजे लातूर पब्लिकेशन ओके प्रज्ञा किंवा निकिता पब्लिकेशन लातूर यांचं बुक बघू शकता ओके म्हणजे सुरुवातीच्या काळात महाराष्ट्र सिटीसाठी हे खूप बुक गाजलेलं होतं ओके कारण की लातूर पब्लिकेशन ते खूप नवीन नवीन आलं होतं ओके बघा त्यानंतर बघा केमिस्ट्रीची पण बघ बग, बुक बघू शकता आणि अतिशय ऑथेंटिक बुक आहे ओके क्वेश्चन्स लेवल तुम्ही एकतर मार्वल यूज करा अदरवाईज यू कॅन यूज अनिकिता पब्लिकेशन ओके किंवा टार्गेट पण यूज करू शकता ओके क्वेश्चनची लेवल एक सारखीच आहे क्वेश्चनची लेवल एकसारखीच आहे सगळ्यांनी ओके मी जर म्हणजे मार्वलचं जर मार्वलची गोष्ट केली किंवा निकिता पब्लिकेशन लातूर यांची गोष्ट केली किंवा यानंतर टार्गेटची गोष्ट केली ओके तर सगळ्या पब्लिकेशन्सनी इयर क्वेश्चन्स पण अतिशय चांगल्या रीतीने चॅप्टरवाईज ओके तिथं तुम्हाला व्यवस्थित सॉल्व करून दिलेले आहेत ओके त्यानंतर तुम्ही मॅथमॅटिक्सची पण बुक बघू शकता कंबाईन एडिशन आहे दोन हजार बावीससाठी रिसेंट बुक आहे ओके या अगोदर यांचं काय आहे ना की अकरावीसाठी वेगळा आणि बारावीसाठी वेगळं राहायचं ओके भरपूरदा यांचं झालेलं आहे मग काही यांनी कंबाईन बुक्स काढलेले आहे ही पण जबरदस्त पब्लिकेशन आहे ओके त्यानंतर तुम्ही बायोलॉजीसाठी पण बघू शकता ठीक आहे ते लास्ट पब्लिकेशन आहे टार्गेट पब्लिकेशन ओके यांचे पण अतिशय उत्कृष्ट ओके ऑथेंटिक बुक्स आहे तुम्ही बघू शकता टार्गेट पब्लिकेशन ओके म्हणजे टार्गेट पब्लिकेशन हे अतिशय एक उत्कृष्ट पब्लिकेशन आहे या 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 बुक्समध्ये पण क्वेश्चनची लेवल वन लेवल टू त्यानंतर त्या चॅप्टरवर आलेले सगळे इयर क्वेश्चन्स त्यांनी ते डिस्कस केलेले आहे ओके सोबत सोबत नीट आणि जेईचे ओके म्हणजे जे, जे महाराष्ट्र त्यानंतर राजस्थान सीई टी झाली केरळ सीई टी झाली यांचेही क्वेश्चन्स यांनी डिस्कस केलेले आहे ठीक आहे म्हणजे एक प्रकारचा तुम्हाला अंदाज येऊन जातो ओके ही फिजिक्सची बुक झाली त्याचप्रमाणे तुम्ही की केमिस्ट्रीची बुक बघू शकता ओके त्यानंतर मॅथमॅटिक्स आणि आफ्टर दॅट बायोलॉजी ओके अतिशय ही सगळे जे काही बुक्स सांगितले अतिशय रेफर करण्यासारखी बुक्स आहे ओके जर बघा तुम्ही या सगळ्यांचा व्यू घ्या ओके आणि मार्केटमध्ये बुक जाऊन बघा ओके सगळ्यांचं सगळं म्हणजे सगळेच आत्ता सांगितलेलं सगळेच बुक असं मी म्हणू शकत नाही की हीच बुक तुम्ही प्रिपर केली पाहिजे अतिशय उत्कृष्ट बुक्स आहे ओके जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सो थँक्यू फॉर वॉचिंग सी द नेक्स्ट व्हिडिओ